आज 5 नोव्हेंबर म्हणजेच मराठी रंगभूमी दिवस. आजच्याच दिवशी म्हणजेच 1843 साली विष्णुदास भावे यांनी संगीत सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग सादर करून मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली. रंगभूमीला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे योगदान देणाऱ्या सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींना राजश्री मराठीतर्फे मानाचा मुजरा आणि मराठी रंगभूमी दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजच्या नाट्यरंजनमध्ये आपण जाणून घेणार आहोत मराठी रंगभूमीशी निगडीत कलाकारांनी सांगितलेल्या काही खास आठवणी. नाटकाशी संबंधित असलेला माझ्या आठवणीतला एक किस्सा असा आहे की बिर्ला कॉलेजमध्ये मी असताना जेव्हा मी माझी पहिली एकांकिका सादर केली, क्रमशः नावाची एकांकिका होती, अरविंद देशपांडे यांच्या एका एकांकिके स्पर्धेत, त्यांच्या स्मृतीसाठी केलेल्या एकांकिके स्पर्धेत आम्ही ती एकांकिका सादर केली होती. आणि त्या एकांकिकेत मी पहिल्यांदा स्टेजवर ब्लँक झालो होतो. आणि ते ब्लँक ॲक्च्युली आपण एक 5-6 सेकंदासाठीच झालेलो असतो, पण तो त्या तो जो एक्सपिरियन्स असतो तो शब्दात सांगणं शक्यच नाही आहे. म्हणजे जे कोणी झाले असतील ब्लँक त्यांनाच फक्त तो कळू शकतो, पण तो एक्सपिरियन्स अजूनसुद्धा माझ्या फार जवळचा आहे. कारण त्याच्यामुळे मला वाटतं की प्रत्येक प्रयोगाला एक वेगळी एनर्जी मिळते, किंवा प्रत्येक प्रयोगाला एक आपण म्हणतो ना एक उत्सुकता असते की प्रत्येक प्रयोग आपल्याला करताना अनसिक्युअर्ड नाही राहिलं पाहिजे आपण. कारण आपण सिक्युअर्ड झालो तर मला असं वाटतं की पाट्या टाकल्या जातात किंवा थोडंसं एक नेहमीचं तेच केलं जातं. पण ती भीती जर असली मनामध्ये तर आपण काम करताना तेवढेच जागे राहतो आणि काहीतरी नवीन द्यायचा प्रयत्न करतो. तर ती भीती माझ्यामध्ये त्या प्रयोगापासून आहे आणि ती भीती माझ्यामध्ये नेहमीच असेल असं मला वाटतं. रंगभूमीवर पहिलं पाऊल केव्हा पडलं आठवत नाही, कारण खूप लहान होते माझ्यामध्ये, ज्युनियर के जी सिनियर के जी तेव्हा गॅदरिंगमध्ये परफॉर्म केलं होतं, त्यामुळे डान्ससाठी परफॉर्मन्स होता, अर्थात डान्स केला होता, त्यामुळे पहिला परफॉर्मन्स डान्ससाठीच आठवत नाही, पण त्यानंतर कधीच डान्सची भीती वाटली नाही. पण नाटकासाठी जेव्हा मी खूप वर्षांनी म्हणजे रेशीम गाठीनंतर जे कमर्शियल नाटक केलं प्लेझंट सरप्राईज, त्या दिवशी मात्र रंगभूमीवर पाऊल ठेवायला मी खूप घाबरत होते. कारण 3 तास ॲट अ स्टेज आपण स्टेजवर असणार होतो, मध्येच काही विसरलो तर, वाक्यच नाही आठवलं तर, फंबल झाला तर, किंवा समोरच्याचं वाक्य चुकलं तर मग आपण काय रिॲक्ट होणार, या सगळ्या काय होणार काय नाही ह्या टेन्शनमुळे मी अक्षरशः थरथरत होते. पण पहिले 5 मिनटं म्हणजे पहिली एंट्री खरं तर पूर्ण मी थरथरत केली, पण त्यानंतरचे जे काही 2.5 तास ज्या नाटकामधले होते मला इतके लक्षात आहेत किंवा संस्मरणीय झालेत. कारण मला असं वाटतं त्या पहिल्या प्रयोगाच्या दिवशी त्या सगळ्या ड्युरेशनमध्ये मला असं वाटलं की मी खूप एकरूप झाले होते आणि खऱ्या अर्थानं मेडिटेशन झालं. कारण 100% तुम्ही जर स्टेजवर नसाल तर तुम्ही परफॉर्म नाही करू शकत. 100% तुम्हाला तिथे मेंटली, फिजिकली तुम्ही असताच, पण मेंटली असणं अपेक्षित असतं, तरच तुम्ही ते सादर करू शकता, तो रस तुम्ही पोचवू शकता. तर तो पहिला प्रयोग मला वाटतं शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात राहील. तर रंगभूमीवरच आता पहिलं नाटक कमर्शियल आणि पहिला प्रयोग हा हृदयाच्या खूप जवळ आहे. आता तरी मान्य कर की दिवस आहे बघून बघणं आता खरंच बंद झालं. माझं एक नाटक होतं आमच्यासारख्या आम्हीच, खूप गाजलं ते, त्याचे 750-800 प्रयोग वगैरे झाले. त्याचा शिवाजी मंदिरला प्रयोग होता आणि त्या नाटकात आहे ना सगळ्यांचे डबल रोल होते, म्हणजे माझा डबल रोल, माझ्याबरोबरचा जो होता त्याचा, म्हणजे जवळजवळ 1, 2, 3, 4, 5, 6 जणं होते, 6 जणांचे डबल रोल होते. त्यातली एक मुलगी होती, ती
आणि तिचं डबल कास्टिंग केलं होतं, म्हणजे ती जर कुठे अडकली तर, म्हणजे तेव्हा कसं सिरियल पण करायचे नाटक पण करायचे, त्यात ती नसेल तर ती दुसऱ्या मुलीला सांगायची की तू आज हा शो कर, असं हे होतं. आणि शिवाजी मंदिरचा हाऊसफुल प्रयोग होता, तर ओरिजिनल नव्हतीच, तर जी डुप्लिकेट म्हणजे जी दुसरी होती तिला आम्ही फोन केलं तर ती म्हणाल मी मला कोणी निरोपच दिला नाही, त्यामुळे मी इथे इथे अशी काम करते, इथे अडकलेली आहे. आणि हाऊसफुल प्रयोग करणार काय, हळूहळू लोकांमध्ये चुळबुळ सुरू झाली, अरे काय चालू का नाही, काय नाही होत, काय नाही होत. शेवटी ठरवलं की नाही आपण लोकांना सांगूया की असं असा प्रॉब्लेम झालेला आहे. मग आम्ही शिवाजी मंदिरचा पडदा उघडला, टाळ्यांचा कडकडाट होता, पण आमचे चेहरे पडलेले बघून त्यांना लोकांना कळलं काय ते झालं. तर माईक घेतला आणि मी सांगितलं की असा असा प्रॉब्लेम झाला आहे, एक काम करणारी मुलगी, ती तिचं कन्फ्युजन झालं आणि त्या दोघी आल्या नाहीत, त्यामुळे आम्हाला हा कदाचित रद्द करावा लागेल. तर लोकांनीच आम्हाला विचारलं की तुझ्याकडे काही पर्याय आहे का, म्हटलं पर्याय म्हणजे काय, आमचा बॅकस्टेजवाला एक आहे त्याला काय मुलीचे ड्रेस घालून आम्ही हे करू शकतो, तो करू शकेल, पण तुम्हाला चालत असेल तर तेवढं चालेल आम्हाला. आणि तो अख्खा प्रयोग, त्याला मिशी दाढी, त्यांनी फक्त सर्वार कुर्ता घालून, फक्त एंट्री एक्झिटचं महत्त्वाचं होतं कारण डबल रोल होते, वाक्य फार कमी होती की तू माझ्याशी लग्न करणार होता वगैरे वगैरे, मी तुझ्या मुलाची आई होणार, असे असे वाक्य होती त्या मुलीला. आणि तेही वाक्य झाली पण लोकांमधून लाफ्टर आला नाही त्या वाक्याला. आणि तो अख्खा प्रयोग आम्ही केला आणि त्याला जी एनर्जी लागली होती आणि जे वेगळं हे झालं होतं ना, तो भारून गेला होता तो क्षण. आणि अख्खा हाऊसफुल प्रयोग आणि आम्ही प्रयोग करतोय आणि ती मुलीचा रोल करते आणि जरा वेळाने ती लोकांना ती मुलगीच वाटायला लागली, म्हणजे मी प्रेग्नंट आहे तुझ्यामुळे मला बाळ होणार आहे वगैरे वगैरे. असं नॉर्मली कोण मुलगा बोललं तर लाफ्टर येईल, पण त्याला अजिबात लाफ्टर आलं, ते लोक बघत होते. तो क्षण जो होतो ना, तो अत्यंत मनावर कोरला गेलेला. मराठी रंगभूमी, ऑफकोर्स माझे वडील स्वतः साहित्यिक होते, नाटककार होते, त्यामुळे लहानपणापासून मी जरी खूप काम नाही केलं तरी रिलेटेड आहे त्या रंगभूमीशी. आणि विनय काकांचं, विनय आपट्यांचं एक लफडं विसरताना येणारं हे नाटक मला करायची संधी मिळाली होती त्यांच्याबरोबर आणि तो एक्सपिरियन्स मी कधीच विसरणार नाही. आणि इट वॉज अ म्युझिकल, आय रिमेंबर दॅट. माझ्यासारखी काळ्या सावळ्या रंगाची फारसं रूपरंग बरी नसलेली अशी मुलगी मराठवाड्यातून येते आणि इथे कॉन्फिडेंटली वावरू शकते, आत्मविश्वासाने वावरू शकते, हे पूर्णपणे रंगभूमीचं माझ्या आयुष्यातलं योगदान आहे. आणि रंगभूमीबद्दल काय काय सांगू अशा गोष्टी आहेत. खरं तर सखाराम बाइंडर हे एक माइलस्टोन म्हणता येईल असं जे नाटक आहे, त्या नाटकाचं डॉक्युमेंटेशन करायचं विजय तेंडुलकरांच्या नाटकाचं असं म्हणून सखाराम बाइंडर शूट करायचं असं ठरलं. पण ते शूट करायचं असं म्हटल्यानंतर मला त्याची काही मजाच येईना, कारण मी म्हटलं ते तुकड्या तुकड्यात आता शूट होणार. पण नंतर मला कळलं की साहित्य संघाच्या स्टेजवरती नाटकासारखं नाटक आम्ही करणार आहोत आणि ते शूट केलं जाणार आहे. आणि त्या क्षणी मला खूप बरं वाटलं. आणि लालनताईंनी इतक्या उंचीवरती नेऊन ठेवलेला तो रोल आहे आणि तो सगळा संघर्षच इतका मोठा होता कमलाकर सारंगांचा आणि लालन सारंगांचा की त्याचा मला पुन्हा एकदा अनुभव घेता आला जेव्हा मी ते नाटक केलं तेव्हा. कारण त्या परत परत चर्चा होत राहिल्या, त्याच्याविषयीच्या आठवणी निघत राहिल्या आणि त्यानिमित्ताने मी विजय तेंडुलकरांना भेटले. मला वाटतं माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं संचित जर काही असेल किंवा माझा जर पुण्यसंचय जर काही असेल तर तो तेंडुलकरांची भेट आहे. रसिक श्रोते हो, आजच्या नाट्यरंजनमध्ये आपण मराठी रंगभूमी दिनाच्या अनुषंगानं कलाकारांनी शेअर केलेल्या काही आठवणी आणि गमती जमती आपण जाणून घेतल्यात. आपल्याला हा भाग कसा वाटला नक्की पोस्ट करा आपले व्ह्यूज या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि मनोरंजन विश्वातल्या लेटेस्ट अपडेट्ससाठी पाहत रहा फक्त राजश्री मराठी.